त्यांना 2 महिन्याचा पगार दिला गेला नाही. जे आयोग राज्य शासन नेमलं होतं मधल्या काळामध्ये काही फायनान्स डिपार्टमेंटच्या काही दुर्लक्षामुळे 2 महिन्याचे पगार त्यांचे राहिले होते. त्या 2 महिन्याच्या पगाराच्या बाबतीत आदत आदेश वित्त विभागाने काढलेले आहेत आणि त्याचबरोबर या कमिशनला 2 महिने एक्सटेन्शन सुद्धा दिलेलं आहे. ज्या अधिकाऱ्याच्या चुकीमुळे 2 महिन्याचे पगार या कमिशनच्या आमच्या जे ज्येष्ठ वकील तिथे आहेत त्यांचे मिळू शकले नाही किंवा कर्मचारी त्यांचे मिळू शकले नाहीत त्यांच्यावर सुद्धा इन्क्वायरी बसवण्यात आली आहे आणि इन्क्वायरी झाल्यावर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. सर, पण ज्यांच्याकडे हा तपास आहे त्या आयोगाकडे साधं FIR सुद्धा अजून अवेलेबल झालेलं आहे, सरकारकडून मिळालं नाही त्यांना विमा करून.